डफळापूर ग्रामपंचायत डफळापूर आयोजित हळदीकुंकू समारंभाच्या प्रमुख पाहुण्या शब्द सम्राज्ञी कवी भूषण डॉक्टर सौ जयश्री श्रेणिक पाटील यांचं आगमन विचार मंचावर झालेलं आहे. कृपया टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत करूया. वेळात वेळ काढून आलेल्या डॉक्टर माई यांना यांचा सत्कार आपण आपल्या सरपंच काकी चव्हाण यांच्या हस्ते करणार आहोत. शाल श्रीफळ सर्व आजी माजी सदस्यांचं अभिनंदन स्वागत. सरपंच काकींना मी विनंती करेन की त्यांनी डॉक्टर माईंचा सन्मान करावा. यांचे मनापासून स्वागत. त्यांनी आपल्या लडक्या डॉक्टर माई यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करावा. आपल्या लडक्या डॉक्टर माईंचा सन्मान चिन्ह देऊन आपण सत्कार करणार आहोत. एक आदर्श महिला गौरव सन्मान करणार आहोत आपण डॉक्टर माईंचा. जोरदार टाळ्या होऊ देत एकदा. धन्यवाद डॉक्टर माई. धन्यवाद सतीशा पाटील. मी नंदाताई गावडे यांना विनंती करेन की त्यांनी डॉक्टर देवयानी गावडे यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करावा. शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन डॉक्टर देवयानी गावडे यांचा सन्मान करावा. मालम गडदेव कमल संपाळ यांना विनंती करेन. डॉक्टर जयश्री पाटील यांना विनंती करेन की त्यांनी सरपंच काकींचा सन्मान करावा. शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन आमच्या सरपंच काकींचा त्यांनी सन्मान करावा. शाल श्रीफळ गुलाब पुष्प पुष्पहार धन्यवाद डॉक्टर माई. सर्व मान्यवरांचे सत्कार इथे पार पडलेले आहेत. डॉक्टर माईंबद्दल मी काय ओळख करून देणार, त्या तुमच्या आमच्या सर्वांमधल्याच एक आहेत. पण एक औपचारिकता एक फॉर्मॅलिटी म्हणून त्यांचा थोडक्यात परिचय करून देते.
4000 अधिक व्याख्याने, 40 अधिक राज्यस्तरीय पुरस्कार व 4 आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेल्या एक यशस्वी वैद्यकीय व्यावसायिक प्रतिभा संपन्न साहित्यिक हर हुन्नरी व धडाडीचे नेतृत्व प्रभावी व्यक्त्या चित्रकार संगीतकार अभिनेत्री सृजनशील समाजसेवक आदर्श पत्नी संस्कारक्षम माता अशा विविध पातळ्यांवर वाटचाल करणारी व समाजातील तळागाळापर्यंत विविध विषयावरील प्रबोधनाच्या माध्यमातून समाज मनाचा वेध घेत स्वतःची वेगळी वक्तृत्व शैली निर्माण करणारी स्वयंप्रेरिता म्हणजेच सांगलीच्या कविभूषण शब्द सम्राज्ञी डॉक्टर सौ जयश्री श्रेणी पाटील उच्च शिक्षित असूनही ग्रामीण ओव्या उखाणे पाणे इत्यादी ग्रामीण लोकसाहित्याची स्वयंरचना करून त्यावरील व्याख्यानाच्या माध्यमातून ग्रामीण भागाशी नाळ जोडपासणाऱ्या डॉक्टर सौ जयश्री श्रेणी पाटील यांचे व्यक्तिमत्व सर्वांसाठी विशेषतः स्त्रियांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. डॉक्टर जयश्री पाटील या एक्सरे सोनोग्राफी सिटी स्कॅन MRI तज्ज्ञ असून त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सांभाळत समाजसेवा साहित्य सेवा काव्य अभिनय सांस्कृतिक क्षेत्र लोकसाहित्य आरोग्य विषयक व्याख्याने यात गेली 25 ते 30 वर्ष मोलाचे योगदान दिले आहे. दिनांक 21 जून ते 7 जुलै 2008 दरम्यान अमेरिका व इंग्लंड येथे संपन्न झालेल्या विश्व हिंदी साहित्य संमेलन न्यूयॉर्क व बहुभाषिक साहित्य संमेलन लंडन यासाठी अभिमानास्पद निवड अखिल विश्व हिंदी साहित्य संमेलन अमेरिका न्यूयॉर्कचा हिंदी साहित्य गौरव पुरस्कार अमेरिकामध्ये महाराष्ट्राची दुसरी माधुरी दीक्षित म्हणून सन्मान लावणी नृत्य व साहित्यिक सेवेसाठी सुवर्ण पदक प्रदान बहुभाषिक साहित्य संमेलन लंडनचा बहुभाषिक साहित्य पुरस्कार प्रदान व्हील स्मार्ट सुनबाई व हुकमाची राणी प्रथम क्रमांक विजेत्या आकाशवाणी व दूरदर्शनवरून अनेक वेळा मुलाखती प्रसारित मिस कृष्णा ब्युटी अवॉर्ड विनर बेस्ट पर्सनॅलिटी अवॉर्ड विनर कविभूषण डॉक्टर सौ जयश्री श्रेणी पाटील लिखित स्त्री शक्तीची उत्तुंग भरारी तरीही भ्रूण हत्या का या ग्रंथाचे प्रकाशन उच्च शिक्षण व ऊर्जा मंत्री राजेश टोपे साहेब व मान्य कैलासवासी आरआर आबास पाटील यांच्या हस्ते व सुप्रिया सोये यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. या ग्रंथाची महाराष्ट्र शासनाने शासकीय ग्रंथालयासाठी निवडलेला हा पहिलाच ग्रंथ आहे. डॉक्टर सौ जयश्री श्रेणी पाटील यांनी स्वरचित जात्यावरील ओव्या उखाणे पाणे व काव्याद्वारे स्त्री भ्रूण हत्याविषयी तयार केलेला हा महाराष्ट्रातील पहिला ग्रंथ आहे आणि यावर 3000 अधिक व्याख्याने दिलेली आहेत. डॉक्टर मैया निर्भया पथक सांगली जिल्हा पोलीस दलाच्या मुख्य काउन्सिलर आहेत. सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या दक्षता समितीच्या सदस्या सांगली जिल्हा ग्राहक संरक्षण समिती सदस्या सांगली जिल्हा ग्राहक पंचायत समिती सदस्या सांगली जिल्हा शांतता समिती सदस्या सांगली जिल्हा विशाखा समिती सदस्या सांगली जिल्हा महिला दक्षता समिती सदस्या महाराष्ट्र शासन गर्भलिंग निदान कायदा समितीच्या सदस्या महाराष्ट्र शासन सांगली जिल्हा हुंडाबळी दक्षता समितीच्या सदस्या इंडियन मेडिकल असोसिएशन सांगली कार्यकारिणीची सदस्या सांगली जिल्हा मराठा सेवा संघाच्या त्या उपाध्यक्ष आहेत आणि मान्य वैद्यकीय अधिकारी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका असं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्याला लाभलं हे आपलं भाग्यच. मी डॉक्टर मैना विनंती करेन की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. पुरुष म्हणजे सागर स्त्री म्हणजे सरिता पुरुष म्हणजे सागर स्त्री म्हणजे सरिता डॉक्टर श्रेणी पाटलांचं नाव घेते. सांगलीतून डपळापूरला आलीये स्त्री शक्तीचा जागर करण्याकरिता स्त्री शक्तीचा जागर करण्याकरिता. माझा वाढदिवस झालेला आहे 2-3 वर्षापूर्वी 15 जानेवारीला संक्रांतीनिमित्त मला उखाणा सुचलेला. आज संक्रांतीनिमित्तच हा हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्यामुळं स्वतः रचलेला मी एक पहिल्यांदा उखाणा घेते. संक्रांतीच्या सणाला पुरणपोळ्याचा घाटला घाट संक्रांतीच्या सणाला पुरणपोळ्याचा घाटला घाट पुरणाच्या जोडीला केली कटाची आमटी आमटीच्या जोडीला तळे सांडगे पापड पापडाच्या जोडीला केले कांद्याचे भजी भजीच्या जोडीला केला वरण भात. तोंडाला पाणी सुटले ना.
वरण भातावर सोडली साजूक तुपाची धार, वरण भातावर सोडली साजूक तुपाची धार, साजूक तुपाच्या धारेला खमंग येतो वास। डॉक्टर श्रेणिक पाटलांचं नाव घेते तुमच्या सर्वांच्या साठी खास, तुमच्या सर्वांच्या साठी खास। आला आलाच खूप चांगल्या प्रकारे स्वागत झालं, खूप आनंद वाटला। म्हणजे माझ्या ध्यानीमनी नव्हतं इतक्या छान प्रकारे सरपंच ताईंनी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आपण, सतीशांनी सगळ्यांनी खूप चांगल्या प्रकारे दादांनी स्वागत केलं, त्यामुळे मनाला झालेला आनंद शब्दात मी सांगू कसा, मनाला झालेला आनंद शब्दात मी सांगू कसा। वसंतात गाणारा कोकिळ जसा, वसंतात गाणारा कोकिळ जसा, वसंतात गाणारा कोकिळ जसा। खर तर डॉक्टर म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर अगदी औषध आणि गोळ्या एवढंच दिसतं ना, आणि आंबट गोड औषधाचा कडवट डोस, इंजेक्शन, मास्क, ग्लोव्ह, हे सगळं चित्र समोर येतं। पण डॉक्टर हा सुद्धा एक चांगला कलाकार असू शकतो बरं का, डॉक्टर एक चांगला चित्रकार असू शकतो, डॉक्टर एक अभिनेता असू शकतो, एक संवेदनशील मनाचा कवी असू शकतो आणि एक उत्तम वक्ता असू शकतो। आणि या सर्वांचं भान घेऊन आज आपण सर्वांनी, सर्व ग्रामस्थांनी, सरपंच वहिनी, सर्व सदस्यांनी, आपण मला इथं प्रमुख पाहुण्या म्हणून जो बोलायचा मला मान दिला, खरंच खूप आनंद होतोय। त्यामुळे अनपेक्षित या कार्यक्रमाचा आनंद होतोय मनाला। अनपेक्षित हे का म्हणते तर 5-6 वर्षापूर्वी देवयानी ताईंच्या वाढदिवसाला पण मी ह्याच गावात प्रमुख पाहुण्या म्हणून आले होते। त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खूप छान तेव्हाही व्याख्यान झालेलं, त्यामुळे माझ्या काही महिला भगिनी पण याच्यामध्ये फॅन आहेतच, मला येण्यापूर्वी काही जणींचे फोन पण आलेले आहेत, त्यामुळे परत डबल ह्याच गावात यायचा योग आलाय। त्यामुळे अनपेक्षित या कार्यक्रमाचा आनंद होतोय मनाला, अनपेक्षित या कार्यक्रमाचा आनंद होतोय मनाला, मोल द्यावं असं वाटतं खरंच या क्षणाला, मोल द्यावं असं वाटतं खरंच या क्षणाला। आपण 11 इथे बसलेले आहात, मला एकची वेळ दिलेली, मी बरोबर 1 वेळी इथं आलेले गावाच्या बाहेर, मला न्यायला तिकडे काही दादा आणि सतीशा दोघेही आले होते। आल्यानंतर आपण सगळ्या एवढ्या बसलेल्या बघून स्त्री शक्तीची भरारी इतकी उतुंग आहे याची जाणीव झाली खर तर, कारण ग्रामपंचायतीचा कार्यक्रम त्यात भर उन्हाचा मांडवा आणि बायकांना गोळा करायचं ही सोपी गोष्ट नाही, आणि खरंच त्याबद्दल सर्व आपल्या सदस्यांचं आणि सरपंच बाईंचं टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करावं, कारण त्यांच्या या पहिल्याच कार्यक्रमाला खूप यश आलेलं आहे असं म्हटलं तर रास्त ठरेल। कारण महिला हळदीकुंकवाच्या निमित्तानं येतातच, पण इतक्या मोठ्या प्रमाणात जमतील असं त्यांनाही वाटलं नव्हतं आणि मलाही वाटलं नव्हतं, पण मला खात्री होती, एक मन माझं सांगत होतं की मी येणार आहे म्हटल्यानंतर 100% सगळ्या गावातल्या महिला येणार, आणि मला वाटतं आता आपण जेवण खाणं सगळं आवरून आलेलं असणार आहे। त्यामुळे छानशा आणि सोप्या सहज अशा तुमच्या आमच्या भाषेतल्या शब्दांमधून आज मी आपल्यासोबत गप्पा मारणार आहे। आपल्या पहिल्या ह्या गावच्या लोकनियुक्त सरपंच बालिका चव्हाणताई, सर्व सदस्य, माझ्या मैत्रीण सतीशा, व्यासपीठावरील माझ्या दुसऱ्या मैत्रीण देवयानी, निवडून आलेले सर्वच नवीन सदस्य, या गावचे सरपंच, त्यांच्या सोबत आजी माझी जे काही सदस्य असतील ते, आणि तोपस्थित असलेले गावचे ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू भगिनींनो आणि मित्र मैत्रिणींनो, खूप छान वाटतंय। आज कुठलाच असा मला विषय म्हणून दिलेला नाहीये, मला असं सांगण्यात आलं की आमच्या महिलांचं प्रबोधन व्हावं, त्याच्यातून त्यांनी काहीतरी तुमच्याकडून प्रेरणा घ्यावी अशा पद्धतीनं तुम्ही बोला। आता बोलायचं म्हटलं तर 100 विषय आहेत माझ्यासमोर, कुठल्याही विषयावर तुम्ही सांगायचं आणि मी बोलायचं, एवढी माझ्याकडे शब्दसंपत्ती आहे, आणि त्या शब्दसंपत्तीच्या जोरावर आज मी तुमच्यासारखी जनसंपत्ती मिळवलेली आहे आणि हेच माझं भाग्य आहे। तर आज पहिल्यांदा खूप सुंदर अशी एक कविता तुम्हाला ऐकवणार आहे, कारण बराच वेळ 11 तुम्ही बसला आहात हे मला कळलं, आणि वक्ता म्हणून इथं बोलायचं, पाहुण्या म्हणून इथं उभं राहायचं खूप सोपं असतं, पण श्रोता बनून खाली थांबायचं ही खूप अवघड गोष्ट असते, आणि आज तुम्ही त्यामध्ये पहिल्यांदा यशस्वी झालेले आहात, त्यामुळे मी मनापासून तुमच्याकडूनच टाळ्या वाजवून अभिनंदन करते। लक्षात घ्या, वक्त्याला कुठल्या फुलांची हारांची जास्त अपेक्षा नसते, वक्त्याला अपेक्षा असते ती टाळ्यांची अपेक्षा असते, आणि मला वाटतं आज आपण इथून पुढे ज्या गप्पा मारणार आहेत त्या गप्पांमध्ये मला तुमच्याकडून एवढीच अपेक्षा पूर्ती होईल अशा बाळगून एवढी। तर पहिली कविता आहे अहो असं कसं म्हणता, ही कविता तुमचं आमचं जीवन, म्हणजे ही कविता आहे
सगळ्यांना मला नम्रपणे सांगायचंय, आपल्याला कुणाला मोबाईल मध्ये रेकॉर्ड करायचे असतील तर ओव्या उखाणे पाळणे मी उत्स्फूर्तपणे, मलाही माहित नाही पुढं पुढं माझ्या तोंडातून काय येत राहतील, कुठल्या ओव्या येतील, उखाणे येतील, पाळणे येतील, तर आपण रेकॉर्ड करून घेऊ शकता. आणि ही जी मी आता कविता ऐकवणार आहे, फक्त मोबाईल सगळ्यांचे सायलेंट ठेवा एवढीच नम्र विनंती. अमेरिका आणि लंडनच्या व्यासपीठावर गायलेली ही कविता आहे. पिंपरी चिंचवडला झालेलं अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये निवडलेली ही कविता आहे. हजारो पारितोषिक मिळालेली ही कविता आहे. अनेक वेळा दूरदर्शन रेडिओवर झालेली प्रसारित झालेली ही कविता आहे. आणि तुमचं आमचं जीवन म्हणजे ही कविता आहे. सांगलीतल्या अशाच एका महिला मंडळामध्ये मी व्याख्यानाला गेले होते आणि कार्यक्रमाला थोडासा उशीर झालेला. महिलांच्या गप्पा चालू होत्या आणि मग सहज म्हणून मी त्यांच्या गप्पा ऐकायला लागले. महिलांच्या गप्पांना काय विषय असतात तो दोन सांगा बरं. दोनच विषयावर अगदी आयुष्यभर महिला बोलू शकतात. हा सासू बघा, आधीच सांगितलं कोणीतरी. आता तुम्ही सांगा दुसरा विषय कुठला असतो महिलांना प्रिय. नवऱ्या बघा, मला काहीच बोलावं लागणार नाही, आज तुम्हालाच मी बोलक करणार आहे. तर सासू आणि नवरा ह्या विषयावर आपण बायका खूप पीएचडी पण करू शकतो आणि आयुष्यभर पण बोलू शकतो. एकदा बघा, दोन मैत्रिणींच्या काहीतरी चुका झालेल्या आणि त्यांना तुरुंगवास झाला आणि जवळजवळ 14 वर्ष त्यांना तुरुंगात घातलेलं. 14 वर्ष ते इतक्या बोलत होत्या सासू आणि नवरा विषयावर. 14 वर्षानंतर त्या जेव्हा तुरुंगातून बाहेर आल्या, गेटवर बाहेर आल्यावर म्हणल्या राहिलेलं फोनवर बोलू. म्हणजे बघा, म्हणजे आपल्याकडे किती मोठं शब्दांचं भांडार आहे पण ते शब्दांचं भांडार आपण फक्त खुलं करतो तो ते नवऱ्यासाठी आणि सासूसाठी. तर ते आज आपण कशा पद्धतीने आपलं शब्दांचं भांडार आणि कुठं खुलं करायचंय ते आज आपण बघणार आहोत. तर असंच त्या महिला मंडळामध्ये महिलांनी नवरा आणि सासूच्या बद्दल आपलं शब्दांचं भांडार खुलं केलेलं मी सहज ऐकायला लागले. बरं का, प्रत्येक जण काय म्हणत होतं बघा. त्या महिला मंडळातल्या महिला एकमेकींना म्हणत होत्या, अहो मी म्हणूनच ह्या घरात टिकले. बघा बघा, सगळ्या हसताय म्हणजे तुमच्या मनातलंच बोलतायत सगळं. मी म्हणूनच ह्या घरात टिकले. बघा, माझ्यामुळेच संसाराचा गाडा इथपर्यंत चालत आलाय. मी घर सोडून गेल्यानंतरच माझी आमच्या यांना किंमत कळणार आहे. मी माहेरी गेल्यानंतरच माझ्या मुलांना माझी किंमत कळणार आहे, जाणीव होणार आहे. हे सगळं ऐकलं मी, माझ्यातला कवी जागा झाला. कार्यक्रम संपला, माझ्या मनात तेच विचार सुरू झाले. घरी आले आणि माझे पती डॉक्टर श्रेनिक पाटील त्यांच्याशी या विषयावर मी चर्चा केली. त्यांनी असा मुद्दा काहीतरी मांडला की या मुद्द्याचं मी खंडन केलं आणि त्यांनाच मी म्हणाले आवाज कसं म्हणता, म्हणून कवितेलाही नाव दिलं आवाज कसं म्हणता. प्रत्येक कडव्याला टाळणी पाहिजे अशी कविता आहे. बघा, अहो असं कसं म्हणता बायकोला काही कळत नसतं. अहो असं कसं म्हणता बायकोला काही कळत नसतं, पण आपल्या संस्कृतीत पती हा देव असतो म्हणून तिला उलट बोलणं जमत नसतं, म्हणून तिला उलट बोलणं जमत नसतं, म्हणून तिला उलट बोलणं जमत नसतं. अहो असं कसं म्हणता बायकोला नाही काडीची अक्कल, तिला नाही कसलाच आकार. अहो असं कसं म्हणता बायकोला नाही काडीची अक्कल, तिला नाही कसलाच आकार, पण कळून सुद्धा तिला जमत नाही पतीला द्यायचा स्पष्ट नकार. पण कळून सुद्धा तिला जमत नाही पतीला द्यायचा स्पष्ट नकार. अहो असं कसं म्हणता बायको शिकली म्हणजे आधी शहाणी. अहो असं कसं म्हणता बायको शिकली म्हणजे आधी शहाणी, डोक्यावर तुमच्या मिरी वाटली. अहो असं कसं म्हणता बायको शिकली म्हणजे आधी शहाणी, डोक्यावर तुमच्या मिरी वाटली, मग समानतेचा हक्क मागता कशानं तुमची माया आटली. मग समानतेचा हक्क मागता कशानं तुमची माया आटली. अहो असं कसं म्हणता बायको म्हणजे कामातला अडणा. अहो असं कसं म्हणता बायको म्हणजे कामातला अडणा, रोजच्या व्यवहारात गळ्यातला लोडणा. अहो असं कसं म्हणता बायको म्हणजे कामातला अडणा, रोजच्या व्यवहारात गळ्यातला लोडणा. पण या लोडण्यामुळेच वागण्याला तुमच्या लगाम असतो. पण या लोडण्यामुळेच वागण्याला तुमच्या लगाम असतो, नाहीतर नकळतपणे एखादीचा पती फुलबुलयात फसतो. अहो असं कसं म्हणता घर पोर तुझी तू बघायची, मी चाललो कामावर. अहो असं कसं म्हणता घर पोर तुझी तू बघायची, मी चाललो कामावर. मग हे सारं कसं काही जमवता व्याकल बायकोच्या जीवावर. मग हे सारं कसं काय जमवता व्याकल बायकोच्या जीवावर. अहो असं कसं म्हणता बायको सोडून सर्व स्त्रिया सुंदर दिसतात. अहो असं कसं म्हणता बायको सोडून सर्व स्त्रिया सुंदर दिसतात,
पण हे तुम्ही विसरू नका, धुरून डोंगर साजरे असतात पण हे तुम्ही विसरू नका, धुरून डोंगर साजरे असतात आणि वाईफ म्हणजेच खरी लाईफ असते, वाईफ म्हणजेच खरी लाईफ असते, वाईफ म्हणजेच खरी लाईफ असते, वाईफ म्हणजेच खरी लाईफ असते. बरोबर आहे ना? वाईफ म्हणजे लाईफ असते. सर्व दादांनाही मला सांगायचंय, आपण ही कविता रेकॉर्ड करून घेतली असेलच, पण याच्या पुढची कविता तर जरूर आपण पण रेकॉर्ड करून घ्या, कारण वाईफ म्हणजे लाईफ असते हे कळायला मात्र कदाचित ती लाईफ सोडून सुद्धा जावी लागते, मग कळतं त्या नवऱ्याला की वाईफ म्हणजे लाईफ असते म्हणून. आणि म्हणून मग मला अशीच एक पुढची कविता ऐकवायची आहे. कवितेचं नाव आहे तू होतीस तेव्हा. खरं तर प्रत्येक व्याख्यानामध्ये ह्या कविता शेवटी असतात, पण आज महिलांची उत्सुकता बघून आणि इतका फ्रेश मूड बघून आणखी तो फ्रेश व्हावा म्हणून मी हे सुरुवातीला ऐकवते. तर पुढची कविता आहे तू होतीस तेव्हा. कोल्हापुरातले एक गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन आहेत. तर त्या चेअरमन साहेबांच्या पत्नीचं 5-6 वर्षापूर्वी निधन झालेलं आहे. मग दरवर्षी त्या चेअरमन साहेबांना शौक आहे पत्नीचा स्मृती दिन झोकात साजरा करतात. मग असंच मला 2-3 वर्षापूर्वी त्यांनी बोलावलेलं. प्रमुख वक्ता होते मी, नीला सत्यनारायण प्रशासकीय अधिकारी होत्या त्या व्यासपीठावर, मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू स्नेहलता देशमुख होत्या, चेअरमन साहेब होते आणि मी होते. व्यासपीठावर त्या वहिनींचा फोटो होता. त्या फोटोला घातलेल्या हारांकडे माझं लक्ष गेलं, त्या फुलांकडे माझं लक्ष गेलं आणि मग माझ्या मनामध्ये विचारांचं काहूर माजलं. माझ्या मनात असे विचार आले त्या व्यासपीठावर, चेअरमन साहेब एक माध्यम. सगळ्या नवऱ्यांच्या बद्दल माझ्या मनात विचार आले की ही बायको जिवंत असताना ह्या नवऱ्यानं तिच्यासाठी एक गुलाबाचं फूल कधी आणून दिलं असेल का? ही बायको जिवंत असताना तिच्यासाठी कधी एखादा गजरा आणून दिला असेल का? ही बायक म्हणजे त्यावेळी माझ्या मनात असे विचार आले की ही बायको जिवंत असताना तिच्या प्रतिभेचं किंवा तिच्या कलेचं कौतुक म्हणून कधी हजारो माणसं बोलवून लाखो रुपये खर्चून कधी ह्यांनी जेवणा वगैरे कधी आयोजित केलं असेल का? तेच ती नसताना ती गेल्यावर हजारो माणसं बोलवून लाखो रुपये खर्चून कशासाठी हा स्मृती दिन करायचा? असे मनात विचार आले. व्यासपीठावर मी कविता लिहिली, पर्समध्ये कागद होता आणि चेअरमन साहेबांच्या हातात ठेवली. त्यांच्याही डोळ्यात ती कविता ऐकून पाणी आलं. मला मात्र ते त्या व्यासपीठावर म्हणाले, मॅडम आयुष्यभर तुम्ही आयुष्याच्या शेवटपर्यंत जेवढी जेवढी व्याख्यानं द्याल त्या प्रत्येक व्याख्यानात ही कविता जरूर ऐकवा. आणि ते फार फार साहित्यिक कृतीचे आहेत. त्यांनी ती कविता जतन केली, फ्रेम केली, घरामध्ये लावली आणि त्यांनी असं लॅमिनेशन करून त्यांच्या जवळ ती सतत ठेवतात पत्नीची आठवण म्हणून. सतत तुम्ही कुठेही त्यांना रस्त्यात भेटले त्यांच्या खिशात ती कविता असते. अत्यंत मार्मिक अशी ती कविता आहे. मी आता काय म्हणाले, वाईफ म्हणजे लाईफ असते, पण ही कविता असं म्हणते की तू होतीस तेव्हा. एक नवरा काय म्हणतोय, चेअरमन साहेब हे माध्यम आहे, त्या व्यासपीठावर तेच बोलतात, अशा माझ्या कल्पनेतून ही आलेली कविता आहे. रेकॉर्ड करून घ्या. तू होतीस तेव्हा प्रेम माझ्यावर करत होतीस, तू होतीस तेव्हा प्रेम माझ्यावर करत होतीस, पण तुझं प्रेम मला कधी कळलंच नाही, पण तुझं प्रेम मला कधी कळलंच नाही. अपमान तुझा करत होतो वाटल तसं बोलत होतो, अपमान तुझा करत होतो वाटल तसं बोलत होतो, निमूटपणे तू सहन करत होतीस, निमूटपणे तू सहन करत होतीस, कारण तू माझी पत्नी होतीस, कारण तू माझी पत्नी होतीस, कारण तू माझी पत्नी होतीस. तू होतीस तेव्हा माझं घर तुझं होतं, तू होतीस तेव्हा माझं घर तुझं होतं, तिथं तुझंच सारं राज्य होतं. तू होतीस तेव्हा माझं घर तुझं होतं, तिथं तुझंच सारं राज्य होतं, पण राजा मात्र मी होतो, पण राजा मात्र मी होतो, हुकूम तुला सोडत होतो, राजा मात्र मी होतो, हुकूम तुला सोडत होतो. निमूटपणे तू ऐकत होतीस, निमूटपणे तू ऐकत होतीस, कारण तू माझी पत्नी होतीस, कारण तू माझी पत्नी होतीस, कारण तू माझी पत्नी होतीस. तू होतीस तेव्हा बाप मी झालो होतो, तू होतीस तेव्हा बाप मी झालो होतो, लेजिम ढोलावर नाचत होतो, साखर पेढे वाटत होतो, पण बाळ घेऊन तू फक्त उभी होतीस. तो काय म्हणतो, बाळ घेऊन तू उभी होतीस फक्त कारण आपल्या बहुजन समाजामध्ये स्त्रियांना अजूनही नाचून गाऊन आनंद व्यक्त करायची मुभा नाहीये, म्हणून तो म्हणतो बाप मी झालो होतो, लेजिम ढोलावर नाचत होतो, साखर पेढे वाटत होतो, पण बाळ घेऊन तू फक्त उभी होतीस, कारण तू माझी पत्नी होतीस, कारण तू माझी पत्नी होतीस. तू होतीस तेव्हा बाळा आपली मोठी झाली,
तू होतीस तेव्हा बाळा आपली मोठी झाली भुरकन घरट्यातून उडून गेली. तू होतीस तेव्हा बाळा आपली मोठी झाली भुरकन घरट्यातून उडून गेली. पण त्यांच्यासाठी झुरत होतीस आणि उगीच मनात भिजत होतीस. पण त्यांच्यासाठी झुरत होतीस उगीच मनात भिजत होतीस. कारण तू माझी पत्नी होतीस. कारण तू माझी पत्नी होतीस. कारण तू माझी पत्नी होतीस. तू होतीस तेव्हा समाज सारा माझा होता. तू होतीस तेव्हा समाज सारा माझा होता. घरादारात राबत होता पण तुझी नव्हती कदर कोणाला. तू होतीस तेव्हा समाज सारा माझा होता. घरादारात राबत होता पण तुझी नव्हती कदर कोणाला. पण त्यांच्यासाठी झटत होतीस. पण त्यांच्यासाठी झटत होतीस हवं नको पाहत होतीस. कारण तू माझी पत्नी होतीस. कारण तू माझी पत्नी होतीस. कारण तू माझी पत्नी होतीस. तू होतीस तेव्हा कामावर मी जात होतो. तू होतीस तेव्हा कामावर मी जात होतो. नवीन क्षितिज गाठत होतो. फोन तुझा एक होता कट मी करत होतो. तू होतीस तेव्हा कामावर मी जात होतो. नवीन क्षितिज गाठत होतो. फोन तुझा येत होता कट मी करत होतो. सगळ्या मांडवला होता की वास्तव आहे हे सत्य आहे. पण पुन्हा पुन्हा तू फोन करत होतीस. पण पुन्हा पुन्हा तू फोन करत होतीस. कारण तू माझी पत्नी होतीस. कारण तू माझी पत्नी होतीस. कारण तू माझी पत्नी होतीस. आणि तू होतीस तेव्हा तुझ्यासाठी कधी नव्हते सोळे. तू होतीस तेव्हा तुझ्यासाठी कधी नव्हते सोळे. तुझ्यासाठी कधी नव्हती सभा. तू होतीस तेव्हा तुझ्यासाठी कधी नव्हते सोळे. तुझ्यासाठी कधी नव्हती सभा. आणि तुझ्या विना व्यासपीठावर आज मी एकटाच उभा. तुझ्या विना व्यासपीठावर एकटाच उभा. तुझ्या विना व्यासपीठावर एकटाच उभा. तर हे आज स्त्रियांच्या जीवनाचं वास्तव आहे. लाईफ वाईफ म्हणजे लाईफ असते. पण ही लाईफ असेपर्यंत पुरुषांना तिची किंमत नसते. आणि म्हणूनच मला वाटतं की आज 21व्या शतकात वावरत असताना या कॉम्प्युटरच्या युगात या धक्काबुक्कीच्या जगात आज स्त्रियांच्या कार्यकर्तृत्वाची भरारी इतकी उत्तुंग आहे की पुरुषांच्या बरोबरीनंच नव्हे तर पुरुषांच्या चार हात आज आपण पुढे आहोत. आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि एवढं असताना सुद्धा या समाजामध्ये मग स्त्रीभ्रूण हत्या का होते. आज मी एक्सरे सोनोग्राफी सिटी स्कॅन एमआरआयची तज्ज्ञ असून सुद्धा या विषयावर मी प्रकटपणे बोलते की कशासाठी स्त्रीभ्रूण हत्या होते. कुणाला जन्म नकोसा वाटतो स्त्रियांचा. आई कारणीभूत आहे. सासू सासरे कारणीभूत आहे. नवरा कारणीभूत आहे. समाज कारणीभूत आहे. का डॉक्टर कारणीभूत आहेत याच्यावर मात्र कधी कुणी विचार करत नाही. मी कुठल्या पुरुषांना मुळीच दोष देणार नाही. दोष द्यायचाच झालेल तर आपली नम्रपणे माफी मागून मी दोष द्यायचाच झाला तर दोष मी आपल्या मातांनाच देईन. कारण आपल्यालाच वाटतं म्हातारपणीचा आपला आधार म्हातारपणीची काठी म्हणजे आपल्याला मुलगा असावा. प्रत्येक आईला वाटतं की आपल्याला जावई असावा तशी आपल्याला सून यावी. ही स्वप्न स्वाभाविक आहेत. निसर्गानं जर तुमच्या पदरामध्ये मुलाचं दान टाकलं तर जरूर त्याचं स्वागत करा. पण निसर्गाच्या विरोधात जाऊन आपला स्वतःचा जन्म जमिनीखाली गाडून त्या मुलाची आपण अपेक्षा का ठेवतो. एकाच कुशीतून आपण त्या मुलीला जन्म देतो. त्याच कुशीतून आपण मुलाला जन्म देतो. तरी पण आपण का भेदभाव मांडतो. म्हणून मला माझ्या एका उभीतून म्हणावंसं वाटतं. लेका ग परास लेक कशान झाली उनी. लेका ग परास लेक कशान झाली उनी. एका कुशीची लेक रुनी हिरणवती हिरकणी. एका कुशीची लेक रुनी हिरणवती हिरकणी. म्हणजे तो हिरा असेल तर ती हिरकणी जरूर आहे तुमची. मग त्या हिरकणीचं स्वागत मात्र तुम्ही का वेगळ्या पद्धतीनं करता. का तुम्हाला नको वाटतं. म्हणजे विचार करा. आपलाच जन्म आपल्याला नको वाटतो आणि याच्यावर मात्र डोळसपणे तुम्ही कुठं विचार करत नाही. आता तुमच्या समोर एक उदाहरण ठेवते. तुम्ही कल्पना करायची बरं का. एक उदाहरण म्हणजे इमॅजिनेशन करा. कल्पना करा की तुमच्या घरातली कोणीतरी एक सासूरवाशीण आहे. कोणाची सून असेल. कोणाची बहीण असेल. जाऊ असेल किंवा मुलगी असेल. की ती गरोदर आहे. तिला 9 महिने 9 दिवस झालेले आहेत. भरलेले आहेत. आणि तिला स्त्रीरोग तज्ञांच्याकडे म्हणजे गायनेकॉलॉजीच्या दवाखान्यात तिला ऍडमिट केलंय असं समजा. हा तुम्ही सासरची माहेरची माणसं तिथं जमलेत. कधी एकदा सिस्टर बाहेर येतात. तिला लेबर रूम मध्ये म्हणजे डिलिव्हरीच्या रूम मध्ये घेतलेलं आहे त्या सासूरवाशिणीला. आणि आता सिस्टर केव्हा ती बाळंतीण झाली आणि मुलगा झाला का मुलगी झाली हे सांगते. प्रत्येकाची उत्सुकता चांगली. प्रत्येकाला वाटतंय आता काय येतंय काय होतंय काय निरोप येतोय. सासरची माहेरची माणसं मनातनं घाबरून घट्ट पण आहेत. एकदाच्या सिस्टर येतात आणि मुलगा झाला म्हणून सांगतात.
मुलगा झाला रे झाला, ऐकलं की कोण टू व्हीलरला किक मारतं, कोण फोर व्हीलर बाहेर काढतं, पेढे वाटले जातात, साखर वाटली जाते, व्हॉट्सअप जातं, एसएमएस जातात, एमएमएस जातात, कुणी ट्विट करतात हल्ली. खेडेगावामध्ये तर काही ठिकाणी अजूनही फार वर्षांनी मुलगा झाला तर गुढी पण उभी केली जाते, बरोबर ना काकी? गुढी उभी केली जाते जणू दिवाळी दसरा. खूप छान वाटतं ना मुलगा झाला ऐकलं की. आणि तेच जर सिस्टर जर सांगत आल्या मुलगी झाली तर मात्र सुतक आल्यासारखे सगळ्यांची तोंड होतात. असं हो का? बरोबर ना, सगळे हसताय म्हणजे स्वतःवरच हसताय की नाही सांगा. आपल्या जन्माचं स्वागत सुतकी चेहऱ्यानं करतात माणसं आणि त्याचं आपल्याला हसू येतं. क्षणभर आपण हसतो आहोत, पण विचार करा, तुमच्या पुढे मला हेच वास्तव मांडायचंय की ज्या बाईनं मुलीला जन्म दिला, ज्या सासूरवाशिणीनं मुलीला जन्म दिला, ती मात्र तिचं घाबरून मन सशासारखं झालेलं असतं. भेदरलेल्या सशासारखी घाबरून घट्ट ती झालेली असते. ससा सगळ्यात घाबरट पाणी असतो आणि त्याच्याही पेक्षा वाईट अवस्था तिच्या आईची झालेली असते. तिच्या आईला वाटतं माझ्या लेकीनं माझ्या नातीला जन्म दिला आणि आता तिच्या सासरची माणसं तिला मारून तर टाकणार नाहीत ना, माझ्या लेकीच्या नाण्याचं चालणं तर होणार नाही ना. ह्या भीतीपोटी मायालेकी विचार करतात आणि त्या बाळंतणीचा पाहणा चाटून जातो. आणि मग तुम्ही लोक डॉक्टरांच्याकडे येता, बाळंतणीला पाहणा आला नाही, तिला दूध आलं नाही, तिला शतावरी कल्प द्या, तिला औषध द्या. अहो तिला कुठल्या औषधाची कुठल्या शतावरी कल्पाची गरज नसते. त्या बाळंतणीला जिनं मुलीला जन्म दिला तिला गरज असते तुमच्या प्रेमाची, तिला गरज असते तुमच्या आधाराची, तिला गरज असते तुमच्या सहानुभूतीची. आणि म्हणून आपली कार्यकर्तृत्वाची भरारी उत्तुंग ठेवायची असेल, स्त्रीभ्रूण हत्या रोखायची असेल, तर प्रत्येक स्त्रीनं दुसऱ्या स्त्रीला समजून घेणं गरजेचं आहे. जिथं जिथं कुठं सामाजिक कार्यकर्ते असतील, मला सरपंच बाईंनाही सांगायचंय सर्व सदस्यांना, या गावामध्ये महिलांच्या जन्माचं स्वागत आनंदानं करायचं असेल, स्त्रीभ्रूण हत्या रोखायची असेल, तर नुसतं कायद्याचा बडगा उभारून चालणार नाही. कारण कायदा हा माणसानी बनवलेला आहे आणि त्या कायद्याला पळवाटाही माणसाने शोधलेले आहेत. आणि त्यामुळे खरोखर मनापासून सामाजिक कार्य करायचं असेल तर सामाजिक कार्यकर्त्यांना मला इतकंच सांगायचंय, जिथं जिथं गरोदर माता असेल ती तिला ती जी 9 महिने 9 दिवस डिलिव्हरी होईपर्यंत तिच्या घरामध्ये तिची पाठपुरवणी केली तर मधल्यामध्ये होणारे अबॉर्शन्स किंवा गर्भपात आपण रोखू शकू. आणि पर्यायानं लेकीच्या जन्माला आपण जे होणारी स्त्रीभ्रूण हत्या आहे त्यालाही आपण रोखू शकू. आणि म्हणूनच अशासाठी एक मुलगी आपल्या आईला काय म्हणते बघा. आई, मुलगी म्हणून का मला उकिरड्यावर टाकून दिलं? ह्या सगळ्या मी आज तुमच्यापुढे बोलते ते माझ्या स्वतः रचलेल्या ओव्या उखाणे कविता पाळणे या पुस्तकात पण आहे. जे जे काही उत्स्फूर्तपणे येते ते मी बोलणार आहे तुमच्या समोर, तुम्हाला रेकॉर्ड तुम्ही करू शकता. आई, मुलगी म्हणून का मला उकिरड्यावर टाकून दिलं? तुझ्या मधलं मातृत्व कुणी ग हिरावून नेलं, तुझ्या मधलं मातृत्व कुणी ग हिरावून नेलं. दुधाच्या पाण्याचं आईचा पाहणा, दुधाच्या पाण्याचं असं कसं गरक्त झालं, आणि लेकीचं जीवन तुला